नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार, कशा आहात सगळे? तर सगळं काम वगैरे आवरलं आणि एक झोप पण झाली. मामाच्या आईने मी झोपलं होतं, तर आता झोप झाली आहे. आता निघालो आहे आम्ही बाईच्या तिकडं. मामाच्या आई बसल्या हो का? काय म्हणता मामाच्या आई? मामाच्या आई राहिल्या तर, कारण उद्या ती सवासणी वगैरे भरायची, देवाची ताटं वगैरे भरायच्यात. तर मग राहिल्या तर दोन दिवस. उद्या जात्या दुपार, नाही उद्या जायची बाय दुपार. हां, ते देवावर नाल्यावर ताटंही भरावं लागतात, ती भरायच्यात उद्या. पोळ्या वगैरे करून देवीची काय हे तर असतील तेवढी ताटं बोलवायची आणि भरायची. स्वयंपाकही करायचा, पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवायचा. तर चला जाऊया तिकडं बापूंचं, आत्यांचं, ह्यांचं काय चाललंय बघूया. सकाळ धरणं अजून तिकडे गेली नाही, हे का नाही मला तिकडे झोप येणार ना. चल बाया, चाललंय घर तयार करायचं चुलीला. तारलंय, थांबा मी तार आणते. कशाला दाव बांधताय? आंघोळ करायला पाणी तापवायला. कस दिसत ह्यांनी असं घर बनवलंय हो. सकाळ धरणं मला वाटतं तुमचं हेच चाललंय गे. तुम्हाला काय गप्प नाही? पान तापवायचं बाय. आम्हाला गप्पच वाटत नाही काय. तर असं दे, ह्यांचं असं चाललंय ह्यांचं काम इथं. तरी आता नाही का सरपण भिजणार? कसं नाही भिजणार? इकडून पाणी आलेलं खाली जाणार घ्यायचं. अरे सगळं भिजत सरपण बाई, खालून तर जास्त नाही ना, वरून तर नाही ना. आणि टिपक आलं तर तिथं चुलीला जा घालायला जागा ना. तिकडे खोल गा. असं द्या चाललंय ह्यांचं काय आपलं केलंय आपलं. हीटर जोडायचं असतो. लाईट आहे का बघ तुला आधी? हीटर जोडायला आम्हाला ना बाई लाईट. काय करते आमची तारा बळे कोणाची? आमची होय. काय उठली की आता? बरं असं द्या, हीटर गिझर काय करायचं म्हटलं तरी लाईट पुरत नाही, त्याच्यामुळं आम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम आहे. आणि तिकडं तळ भरलंय कसं पाणी आलंय. आमची विहीर विहीर तर जेव्हा बुजूनच गेली आपली सगळी. सगळंच गेल्या वर्षी अख्ख्या पावसाळ्यात पाऊस झाला नव्हता, एवढा दोनच दिवसात पाऊस झालाय. हे अजून आलंय आणि तवे भरायचे. आज अजून असं तावते डोकं दुखाय लागलंय. मी तिथे अर्ध तास झालं बाहेर. हो, आज तर लय मोठे मोठा आभाळ म्हणजे ढग आलेले आहेत. आज तर कसला पाऊस यायचा काय नाही. कपडे काढायचे तर आज बिल येणार आहे. चारच्या पुढे येईलच पाऊस. तर जाऊ द्या, व्हिडिओ कसा वाटला सांगा बाई सगळ्यांना. पडची बाय टाकी बिकीत इकडे इकडे. चल लवकर.